मनातील भावनांना गरुड पंख येवो, आकाशही उत्तुंग भरारी घेवो, एमपीएससी यूपीएससीला गवस निघालू लागणाऱ्या प्रयत्न करू एमपीएससी बांधवांनो। मी दौंड येथील श्रुतिका काकडे। मित्रांनो, जीवनात कुठलेही लक्ष्य प्राप्त करण्यासाठी एक गोष्ट फार महत्त्वाची असते आणि ती गोष्ट म्हणजे तुमची मेहनत आणि तुमचे धैर्य। जर तुम्ही प्रामाणिकपणे परिश्रम घेतले आणि तुमचा संयम कधीही डगमगू दिला नाही तर या जगातील कोणतीही शक्ती कोणताही अडथळा तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही। परंतु एवढे कठोर परिश्रम घेऊनही जर हाती अपयश आले तर आपण निराश होतो, हताश होतो आणि प्रयत्न करणंच सोडून देतो। पण अशा वेळी आपल्याला पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने प्रयत्न करणं आवश्यक असतं। अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतात, ज्याने आजपर्यंत चूक केली नाही त्याने आयुष्यात नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्नच केला नाही। तुम्ही चुका करा पण त्या चुका सुधारा। अपयश आले तर माघार घेऊ नका, अपयश आले तर अपयश पचवण्याची ताकद ठेवा। विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही। छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही। अरे चुकलात तर चुकू द्या ना, पण माघार घेऊ नका, ठाम राहायला शिका। तुमचा निर्णय चुकलाच, अडचण काय आहे? यशस्वी कोण होतात जे योग्य निर्णय घेतात ते नव्हे, तर तुमचा निर्णय योग्यच कसा आहे जे सिद्ध करून दाखवतात ना ते यशस्वी होतात। हो, मला माहिती आहे तुम्हाला ही परीक्षा लवकरात लवकर पास व्हायची आहे, लवकरात लवकर उंच भरारी घाटायची आहे, लवकरात लवकर या जगाला मागे सोडून पुढे जायचे आहे। पण अपयश आले तर माघार घेऊ नका, संकटे आली तरी डगमगून जाऊ नका। म्हणून म्हणते, पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात, कळू दे वेड्या आकाशाला तुझी खरी औकात, कळू दे वेड्या आकाशाला तुझी खरी औकात। संकट, स्ट्रगल, संकट हे सर्वांच्याच आयुष्यात असतात, पण संकटांना न घाबरता जो तोंड देतो ना तोच खरा यशस्वी ठरतो। यश म्हणजे काय माहितीये का हो तुम्हाला? तर मला असं वाटते यश म्हणजे अनेक विचारांनी बनलेलं एक अजब मिश्रण आहे। जे तुम्ही करताय तेवढं पुरेसं नाहीये, तुम्हाला आणखी कष्ट करणं आवश्यक आहे। या सगळ्यात नियोजनही हवंच ना, या साऱ्याच गोष्टींपासून यश हे घडत असतं। या जगात अशक्य हे काहीच नसतं, सारं काही अस्तित्वात असतं, फक्त ते आपल्याला माहीत नसतं। अहो अभ्यास आहे तर करा ना अभ्यास, वेळ का वाया जाऊन देताय? वेळ ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। तुमची परीक्षा ज्यावेळेस तोंडावर येईल ना त्यावेळेस अभ्यास करून काहीही उपयोग होणार नाहीये, कारण ते तुमच्या स्मरणातच राहणार नाहीये। जर तुम्ही शांततेच्या काळात जर घाम गाळला ना तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावे लागेल। देअर इज अ नो शॉर्टकट टू सक्सेस। तुम्हाला जो यश प्राप्त करायचे असेल ना तर यशाला हा शॉर्टकट कधीच नसतो। तुम्हाला कष्टाची तयारीही ठेवावीच लागणार आहे। 100% प्रयत्न करा। तुम्ही जे गोल ठरवलंय ना त्याशी 100% प्रामाणिक राहा। तुम्ही जो विचार मनापासून करताय ना तो सत्यात उतरल्याशिवाय राहणार नाहीये। फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर नाही झालो तर, प्रिलियम क्लिअर नाही झाली तर, किंवा इंटरव्ह्यूमध्येच नापास झालो तर, या जरतरच्या गोष्टींचा विचार करूच नका। 100% पॉझिटिव्ह राहा, मग पहा यश कसे तुमच्या पायाशी येऊन थांबेल। आधी नसेल कोणी संगतीला जरी चालायचे तुला एकटेच आहे। अपयश हे तुझे भ्रम असून यशासाठी लागलेली ठेच आहे। संघर्ष हा प्रत्येकाला करावाच लागणार आहे, कारण संघर्ष केल्याशिवाय आजपर्यंत कोण यशस्वी झाले असं नाही आहे ना। जिद्द अशी ठेव की जिथं लाथ मारेल तिथे पाणी काढेल, सिद्ध कर स्वतःला, झगड स्वतःसाठी। अरे वेड्या, एक वेळ लढ स्वतःसाठी, होऊन होऊन काय होईल, वाट जरा चुकेल, पुढं टाकलेलं पाऊल मागं घ्यावे लागेल। अरे सिंहाला ज्यावेळेस
शिकार करायची असते ना त्यावेळेस तो सुद्धा दोन पावलं माघारी येतो. मग आपल्याला यायला हरकत काय आहे? अपयश, हार, भीती या सगळे प्रगतीचाच भाग असतात. मग अभ्यास करता करता झिजून जा, पण कधीही गंजून जाऊ नका. आयुष्यात या चार गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. एक, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःला कधीही कमी समजू नका. दोन, दुसऱ्यांचा आदर करा. तीन, तुम्ही ज्या चुका केल्यात ना त्या चुका कधीही झाकून ठेवू नका, लपवून ठेवू नका. नकारात्मक व्यक्ती आणि नकारात्मक विचार यांपासून नेहमी अंतर ठेवून थांबा. आयुष्य, आयुष्यात जिंकाल ना तर असे जिंका की जिंकण्याची जणू सवयच आहे, आणि हराल तर असे हरा की जिंकून जिंकून कंटाळा आलाय म्हणून हरतोय. आयुष्य जगणं ही एक कला आहे. आयुष्य जगणं ही एक कला आहे. कसं जगायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. संकटे सर्वांनाच असतात. मग त्या संकटांना सामोरे जायचं की त्या संकटात पिचत जगायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. उद्याची चिंता ही सर्वांनाच असतात, पण उद्याची शाश्वती मात्र कोणालाच नसते. मग उद्यासाठी मरायचं की आजच्या जीवनातच पूर्ण आयुष्य जगायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. धन्यवाद.